Hello students, good afternoon. Today we are going to study about standard 6. Subject kya apna hai, topic kya apna 17th topic, geometrical construction. Baga bola to yeta aapke ho geometrical construction cha bhoumitik rachna. Ata bhoumitik rachna yacha adhi tumhi bhoumitik aakar vegvegle pahile ahe. Jase chaurus, ayat, trikon he je aakar ahe te bhoumitik rachne madhe modtat. Baga bola to tar ata apnala kay shikhaycha ahe lamb. लंब कशा पद्धतीने असतो लंब का काढला जातो आणि कसा काढला जातो ते आपण आज शिकणार आहोत बघा तुम्हाला मिळालं की आहे द प्रीपेंडिकुलर प्रीपेंडिकुलर याचा अर्थ होतो लंब लंब कशा पद्धतीने असतो आणि कशा पद्धतीने काढला जातो द अँगल बिटवीन द लाईन एल अँड लाईन एन इज अ राईट अँगल बघा मुलांनो जी एल रेषा तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे ही एल रेषेला जी एल रेषा आहे ती काय करत आहे काटकोनामध्ये काय करत आहे छेदत आहे बघा काटकोन याचा अंतर किती अंश झाला 90 अंश 90 अंशामध्ये ती काय करत आहे बरोबर त्याला एल रेषा काय करत आहे छेदत आहे राईट अँगल 90 अंशाचा कोन लाईन एल अँड लाईन एन आर परपेंडिकुलर टू ईच अदर म्हणजे काय की ते काय करत आहे एकमेकांना परपेंडिकुलर म्हणजे काटकोनामध्ये काय केले आहे छेदत असतील तर त्या काय म्हणतात त्या रेषेने काय म्हणतात एकमेकांचे लंब असे त्याला म्हणतात परपेंडिकुलर याचा अर्थ होतो लंब दुभाजक आता बघा मुलांनो दिस इज अ लेटर आता बघा परपेंडिकुलरचा तिसरा पॉइंट जो आहे तो असा आहे की दिस इज अ लेटर अँड लाईन लंब लाईन एन म्हणजे काय कशा पद्धतीने लिहिले जातं तर लाईन एन ला लाईन एन ही कशी आहे लंब आहे लंब म्हणजे अशा पद्धतीने काय केलं जातं दाखवला जातं बघा तुम्ही अशा पद्धतीने काय केलं जातं दाखवलं जातं लंबाच्या स्वरूपात ते दाखवलं जातं बघा तुम्हाला आता चौथा पॉईंट कसा आहे लंब म्हणजे जी लंबाची ही साईन आहे इज द सिम्बॉल फॉर द परपेंडिकुलर म्हणजे ती काय आहे ती लंब दुभाजकाची काय आहे लंबाची काय आहे ती ही साईन आहे साईन म्हणजे काय त्याला म्हणतात चिन्ह किंवा कोण असं त्याला म्हणतात बघा समजलं तुम्हाला पॉईंट की लंब कशा पद्धतीने असतो आणि लंब कसा विभागला जातो एक रेषा सरळ एल आहे त्या एल रेषेला एल हा काय करत असतो काटकोनामध्ये जेव्हा विभागतो मी हे का समजून सांगते कारण आपल्याला तो जो पुढे लंब आहे तो काय करायचा आहे आपल्याला काढायचा आहे बघा मुलांनो परपेंडिकुलर टू अ लाईन ऍट अ पॉइंट ऑन द लाईन म्हणजे काय करायचं आहे दिलेल्या रेषेला आपल्याला लंब काय करायचा आहे काढायचा आहे आता बघा मी तुम्हाला काढून दाखवते समजा पी क्यू आपण काय करूया पी क्यू काय करूया रेषा घेऊया बघा हा आहे तुमच्या कंपॉसमेटिक पेटीमध्ये असणारा रुंद आता याला गुण्या असं म्हणतात त्याला काय म्हणतात गुण्या तर त्याला पॉइंटर असंही म्हणतात बघा इंग्लिशमध्ये तर आपण काय करतो पहिल्यांदा पी क्यू काढून घेऊया काढली का माझ्या पट्टीने मी त्याच सगळ्यांनी काय करत आहे काढत आहे पी क्यू काढल्यानंतर पी क्यू रेषा काढल्यानंतर त्याला नाव द्यायचे पी आणि क्यू बघा म्हणून मी तुम्हाला काढायचं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला गुण्याच्या सहाय्याने काय करत आहे काढून दाखवत आहे आता या रेषेवर तुम्ही आर बिंदू कुठे घ्या कुठे घ्यायचा कुठे घ्या घेतला आर बिंदू घेतला आता त्या आर बिंदूवरती हा जो गुन्हा आहे अशा पद्धतीने ठेवायचा त्याचा काय तयार होईल काटकोन तयार होईल आता बघा मुलं हा कसा ठेवला की तुम्ही काटकोन घेईल पण आपला आर बिंदू कुठे ठेवला या बाजूला आहे पण आपण कसा ठेवणार असा ठेवणार बरोबर बघा असा ठेवल्यानंतर आता त्या बिंदूवरती ही सरळ रेषा दिसते तुम्हाला या बिंदूपासून या बिंदूपासून पी पर्यंत जी रेषा आहे ती कशी आहे आपली काटकोनामध्ये राहिली पाहिजे आपण काय करणार बरोबर आर वर ठेवला आर वर ठेवल्यानंतर काय करायची सरळ रेषा काय करायची काढून घ्यायची आला आपला हा काटकोन युद्ध काय झालेला आहे तयार झालेला आहे दिसतो तुम्हाला अशा पद्धतीने म्हणजे की आपल्याला लंब काय मिळालेला आहे आर बिंदूच्या स्वरूपात मिळालेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं जातं की कोण वापरायचा की गुणाच्या सहाय्याने काय करा ते काढा बिंदू काढा बघा त्याला गुण्याच्या सहाय्याने काढा त्याला काय म्हणतात तर आता याला नाव काय झालेला आहे बघा याला नाव देऊन आपण एच असं नाव देऊ म्हणजेच पी क्यू या रेषेला आर्यास काय झालेला आहे लंब काढण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला काय
करने चाहिए थे जे तुम्हारा प्रश्न दिया है दुर्गती प्रश्न का दिन 30 सितंबर 39 मध्ये जो तुम्हाला दिलेले आहे और या पद्धतीने काय करायचे आणि ते सोडवायचे आहे. दिल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल त्याला नाव द्यावे लागतील. आता पीक्यूला